नमस्कार, मी अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो सातारा. आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक 17/2020 रोजी अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रारदारांनी तक्रार दिली की माझा मामेभाऊ याच्याकडे माझ्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ज्ञानेश्वर अशोक दळवी, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक फलटण शहर पोलीस स्टेशन हे माझ्या मामाच्या मुलाकडे 20 लाख रुपयाची मागणी करत आहेत, लाचेची मागणी, अशा स्वरूपाची त्यांनी तक्रारी अर्ज दिला. त्याप्रमाणे आम्ही स्वतः फलटण या ठिकाणी कारवाई करण्याक आम्ही रवाना झालो, फलटण पोलीस स्टेशन येथे. त्यासाठी तक्रारदारांना पडताळणी करण्यासाठी पैसे मागितलेत अगर कसे पोलीस उपनिरीक्षक दळवे यांनी, त्यासाठी पडताळणीसाठी पाठवले असता त्यामध्ये तक्रारदाराकडे 20 लाख रुपयाची मागणीवरून त्यामध्ये तडजोड करून 4 लाख रुपयाचा पहिला हप्ता लाचेच्या स्वरूपात देण्याचे त्यांनी आरोपींनी मागणी केली पी एस दळवे यांनी. त्यानुसार आम्ही आमची पंचांसमक्ष खात्री झाल्यानंतर आम्ही सापळा लावायचे ठरवले. सापळा लावल्यानंतर पी एस आय दळवी यांनी स्वतः 4 लाख रुपये स्वीकारले आणि त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची फलटण पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा मी स्वतः करीत आहे. सदरची सापळा कारवाईमध्ये आम्हाला माननीय राजेश बनसोडे साहेब पोलीस अधीक्षक, तसेच श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सातारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील पोलीस हवालदार भरत शिंदे काठवडे, संजय साळुंके आडसूळ, प्रशांत ताटे, श्रद्धा माने, संभाजी काटकर, विशाल खरात, वायदंडे, निलेश येवले, तुषार भोसले, शीतल सपकाळ, चालक मारुती आडगळे यांची त्या कामी मदत झालेली आहे. सदर अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत मी आपल्या सर्व फलटणकरांना तसेच सातारकरांना आवाहन करतो की आपल्याकडे कोणी लाच मागणी संबंधाने तक्रार आल्यास, आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास लाचेची, आपण पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ सदर बाजार सातारा येथे संपर्क साधावा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-238-139 असा आहे. मी परत रिपीट करतो, आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-238-139 असा आहे. तसंच हेल्पलाईन क्रमांक 1064 असा आहे. माझा स्वतःचा मोबाईल नंबर 97-73-19-0064 असा आहे. तसेच आमची स्वतःची वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे, यावरती नागरिकांनी केव्हाही संपर्क साधावा व आम्हाला मदत करावी.